दीक्षांत समारोह की प्रकृति अंग्रेजों के समय से ही बनी हुई है। उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत ने आश्वासन दिया कि इसे अभी से बदलकर मराठी शैली में आयोजित किया जाएगा। वह नागपुर विश्वविद्यालय के दीक्षांत समारोह में बोल रहे थे। उन्होंने विश्वविद्यालय में राजनीतिक हस्तक्षेप के आरोपों से भी इनकार किया। विद्यार्थ्यांचा असतो त्यांना आम्ही पदवी प्रदान करतो आणि ज्या ज्या दीक्षांत समारंभाला मी उपस्थित राहिलो त्या ठिकाणी जी मिरवणूक निघते ती आमची मिरवणूक निघते। तर मी ज्यावेळी विचारलं की ही मिरवणूक आमची का निघते तरी मला त्यांनी असं सांगितलं की ती इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे। मग जर त्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी पदवी दिली मिळवलेली आहे त्यांचा तो उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनाच मिरवणुकीमध्ये घ्यायचं नाही हे असं का आहे मी विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की वर्षानुवर्षापूर्वीपासून जी प्रथा चालू आली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इन्क्लूड केलं, विद्यार्थ्यांना हवा तसा इव्हेंट। मला असं वाटतं की हा पदवीदान समारंभ जो आहे हा इव्हेंट म्हणून पुढे आला पाहिजे। जसं आपण पुण्याला बघतो, NDA आपण कार्यक्रम बघतो, NDA कार्यक्रम करत असताना एवढा उत्साह त्या विद्यार्थ्यांमध्ये असतो, तशा पद्धतीचे हे कार्यक्रम व्हावेत अशा पद्धतीचं माझं मत आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की तशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मराठमोळ्या या पद्धतीनं तो कार्यक्रम करण्याचा। आणि शेवटी आपण काय स्वीकारलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे। आता 2.5 वर्षामध्ये आम्हाला हे करता आलं नाही कारण ऑनलाईनच सगळे कार्यक्रम होते, पण आता प्रत्येक कार्यक्रमाला ज्या ज्या ठिकाणी मी उपस्थित राहतो, मध्ये मुंबईला एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो, तो जो गाऊन मला दिला होता तो जर मला आता नागपूरमध्ये दिला असता तर मला आंघोळच करायची गरज नव्हती। त्याच्यामुळं इंग्रज गेले पण तो गाऊन ठेवून गेले ना, मग तो गाऊन महाराष्ट्रातला का आपल्या पद्धतीचं का कार्यक्रम असू नये अशा पद्धतीची भूमिका मी मांडली ते करायचं की नाही हे विद्यापीठाच्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मी ठरवणार आहे। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।